पालघर जिल्ह्यातल्या तारापूरच्या राऊत कुटुंबात गेल्या 89 वर्षांपासून घरच्या गणपतीसाठी सामाजिक संदेश देणारे देखावे साकारतात. दरवर्षी ते चलचित्राचा देखावा साकारतात. यावर्षी राऊत कुटुंबियांनी महाड दुर्घटनेचा देखावा साकारत त्यातूनही संदेश दिलाय. मी म्हातारा पूल बोलतोय असं पुलाचं आत्मकथनही इथं लिहिण्यात आलंय. विशेष म्हणजे कुठल्याही कारागिराची मदत न घेता कुटुंबातले सदस्य दरवर्षी असे वेगवेगळे देखावे साकारतात. राऊत यांच्या घरच्या गणपतीसाठी केलेला देखावा पाहण्यासाठी आसपासच्या परिसरातील नागरिक गर्दी करतात. आम्ही यावर्षी जी सावित्री नदी पुलावरती जी दुर्घटना घडलेली आहे तो पूल ब्रिटिशकालीन पूल होता. त्याचं आयुष्यमान संपलेलं तरीही त्याचा वापर सुरू होता आणि त्या पुलाचा दोष नव्हता, फक्त यंत्रणेचा दोष होता. त्या यंत्रणेने त्या पुलाचं दुर्लक्ष केलं म्हणून ही दुर्घटना घडली आणि त्याच्यामध्ये निष्पाप म्हणजे बळी गेले. आम्हाला ह्या चलचित्राच्या माध्यमातून असंच सांगायचं आहे की अनेक असे पूल असतील महाराष्ट्रामध्ये तर त्या पुलाचं व्यवस्थित स्ट्रक्चर ऑडिट करून पुन्हा असे दुर्दैवी घटना घडू नये हाच आम्हाला ह्या चलचित्राच्या माध्यमातून संदेश द्यायचा आहे. चलचित्र तयार करण्यासाठी साधारणतः एक ते दीड महिन्याचा कालावधी लागला आणि ह्याच्यामध्ये जे कलाकार आहेत ते आमचे एक सर्व घरचेच बंधू आहेत. आम्ही बाहेरची मदत न घेताना हा देखावा सादर केलेला आहे. सावित्री नदीची जी दुर्घटना झाली त्याचं तशी दुर्घटना पुन्हा होऊ नये याच्यासाठी शासनाने आणि सर्वांनी त्याची म्हणजे दखल घ्यावी आणि आमच्याकडे सर्व भाविक येत आहेत ते बघत आहेत. सगळ्यांना ते आनंद लुटत आहेत आणि त्या सर्वांना आवडतं येते की खरोखर चांगला विषय निवडलेला आहे आणि प्रत्येक वर्षी आमच्याकडे अशाच चलचित्रातनं म्हणजे जनतेला संदेश दिला जातो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.